नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काही मिनिटांपूर्वी आलेली आहे बघा धक्कादायक निर्णय कर्मचाऱ्यांसाठी कोरोनामुळं त्याचबरोबर लॉकडाऊन संदर्भात अशा प्रकारचे हे महत्त्वाचे निर्णय कशाप्रकारे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का मिळालेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कशाप्रकारे धक्कादायक बातमी आज समोर आलेली आहे काही मिनिटांपूर्वीची ही बातमी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन उणे प्राधिकार पत्राने काढण्याची परवानगी गेल्या आठवड्यात दिली होती मात्र राज्य शासनाने नुकताच मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याच्या आदेशामुळे पूर्वीचे आदेश मागे घ्यावे लागले असून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात निधीअभावी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देयके उशिराणे मंजूर होत असतात अशावेळी उणे प्राधिकार पत्राचा वापर करून वेतन देयके मंजूर करण्याचे आदेश कोशागार केले आहेत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेतन वेळेवर होण्यासाठी पूर्ण केले होते परंतु धक्कादायक बातमी कशा प्रकारे आहे बघा शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय आणि मशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार दोन टप्प्यात होणार आहे परंतु राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मार्च पगार बिले दहा मार्च पूर्वी वेतन पथक कार्यालय यांच्याकडे जमा करण्यात आली होती सादर केलेली बिले शंभर टक्के वेतनानुसार काढण्यात आली होती मात्र दोन टप्प्यात वेतन देण्याच्या नव्या आदेशामुळे पी वेतन बिले रद्द करून नव्याने करावी लागणार आहेत राज्यात चौदा एप्रिल पर्यंत संचारबंदी असल्यामुळे लिपिक यांना घरी बसून पुन्हा नव्याने वेतन देयके तयार करणे कठीण आहे चौदा एप्रिल नंतर बिले तयार करून वेतन पथक कार्यालयात जमा करण्यास किमान दहा ते पंधरा दिवस लागू शकतात त्यामुळे राज्यभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे पगार विलंबाने होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोरोनासारख्या कठीण प्रसंगी राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शासनासोबत आहेत पण या कर्मचाऱ्यांचे मार्च वेतन लवकर होईल यासाठी प्रयत्न करावे बऱ्याच शाळांची अजूनही फेब्रुवारी महिन्यातील वेतनदेखे जमा झालेली नाहीत शासनाच्या या नवीन आदेशानुसार त्यास अधिक विलंब होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतील मोठ्या आर्थिक संकटात सामोरे जावे लागेल शिक्षण मंत्री यांनी अर्थमंत्री यांच्याशी बोलून पुढील एप्रिल महिन्याच्या पगार बिलाबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही करावी त्याचप्रमाणे तातडीने आदेश द्यावे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा एक महिना लांबणीवर पडणार ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आज समोर आलेली आहे धन्यवाद